तर चालू घडामोडीमधला हा आपला दुसरा पार्ट आहे तर आज सुद्धा आपण दहा महत्वाचे सी क्यूज कव्हर करणार आहोत तर त्याआधी आपले जे चालू घडामोडीचे जे, जे पण काही लेक्चर्स अपलोड होतात तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक टेस्ट सिरीज दिली जाते तर ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत जा आणि त्याच्यावरचा जा एक्सप्लेनेशन व्हिडिओ असतो त्यासाठीच तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनेल जे आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवा त्याच्यानंतर टेस्ट सिरीजच्या सुद्धा लिंक दिलेल्या आहेत आणि या सर्व टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर सुरू करूया आपल्या दहा महत्वाच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे भारतातला कोणता प्रदेश शोडोल या पारंपरिक नृत्यासाठी प्रसिद्ध आहे तर याचा आन्सर आहे लदाख शोडोल हे वासियांचे एक पारंपारिक नृत्य आहे पुढचा प्रश्न आता आपण पाहूया आंतरराष्ट्रीय शांती दिन दोन हजार याचा विषय काय होता तर याचा आन्सर आहे क्लायमेट ॲक्शन फॉर पीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो या वर्षाची थीम होती क्लायमेट ॲक्शन फॉर पीस जे आपलं युनायटेड नेशन आहे त्या युनायटेड नेशनकडून एकोणावीसशे एक्क्याऐंशी पासून दरवर्षी या आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ मीन्स नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी उभारले जाणार आहे तर याचा आन्सर आहे ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याचा जो ग्रेटर नोएडा आहे जो दिल्लीच्या जवळचा एरिया आहे तर तिथे नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी आता स्थापन करणार आहे कोण तर केंद्र सरकार पुढचा प्रश्न आता आपण पाहूया कोणत्या भारतीय मुष्टियुद्धाने जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद या स्पर्धेत अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे तर याचा अंतर आन्सर आहे अमित पांगल यावर्षी रशियामध्ये जे आहे तर ते जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा होती आणि याच्यामध्ये अमित पांगलने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या टॅक्सी सेवा प्रदाता कंपनीने दिल्ली क्षेत्रातल्या त्यांच्या वाहन चालकांना आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या अंतर्गत आरोग्य सेवा लाभ प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे, आहे तर याचं उत्तर आहे ओला ओला कंपनी आपल्याला माहिती आहे टॅक्सी सेवा देणारी एक कंपनी आहे तर त्यांचे जेवढे पण जे ड्रायव्हर आहेत आणि ड्रायव्हरचे कुटुंबीय आहेत तर त्यांना जे आहे आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आता आयुष्यमान भारत जनजन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्यासोबत एक यमुयू साईन केला आहे ओलाने पुढचा आपण प्रश्न पाहूया सूर्याचा अभ्यास करणाऱ्या प्रथम भारतीय अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे तर याचा आन्सर आहे आदित्य यलवन भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सन दोन हजार वीस मध्ये सूर्य मोहीम हाती घेणार आहे आणि या मोहिमचं नाव आहे आदित्य यलवन पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने एकोणावीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी इंटरनेटची उपलब्धता हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कांचा एक भाग असल्याचे घोषित केले याच उत्तर आहे केरळ इंटरनेटची उपलब्धता हा घटनेचा कलम एकवीस अन्वय शिक्षणाचा मूलभूत हक्क तसेच गोपनीयतेच्या अधिकाऱ्याचा भाग असल्याचा निर्णय एकोणावीस सप्टेंबर दोन हजार रोजी केरळ हायकोर्टने दिलेला आहे इंटरनेटची उपलब्धता हा मानवी अधिकार घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे पुढचा आता आपण प्रश्न पाहूया भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत डॅश डॅश एवढा केला ज्यामुळे खाजगी क्षेत्रांसाठी अप्रत्यक्षपणे एक पॉईंट पंचेचाळीस लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार आहे तर जे आहे आता बावीस टक्के हा कॉर्पोरेट टॅक्स लागणार आहे केंद्र सरकारला सर्वात जास्त जो टॅक्स मिळतो तो, तो कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे ज्या कंपन्या असतात कंपन्या ज्या प्रॉफिट कमवतात त्या प्रॉफिटमधनं काही टॅक्स देतात त्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो आता वेगवेगळ्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी याच्यासाठी आपले टॅक्स रेट हे कमी करण्यात आलेले आहे आणि एशियामध्ये सर्वात कमी टॅक्स रेट असण्यामध्ये आपला आता दुसरा क्रमांक येत आहे हे ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचं पाहूया कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी सरांवावर बंदी घालणार आहे याचं आन्सर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सरकार आता जे डॉक्टर गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी आहेत आणि जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्यांची तर आता बंदी घातली जाणार आहे पुढचा क्वेश्चन आहे एल आर ओ याचे पूर्ण नाव काय आहे तर याचं आन्सर आहे लुनार रोग्नेसिस ऑर्बिटर तर भारताचं जे विक्रम लँडर आहे याच्याशी संपर्क साधण्यासाठी नासाची लुनार रिकॉग्नेन्स ऑर्बिटर मीन्स एल आर ओ ही चंद्र मोहीम जी आहे सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी पाठवण्यात आली आहे तर हे होते आजचे दहा महत्त्वाचे एम क्यूज येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच दहा महत्त्वाचे जे करंट अफेअर्स आहेत तर ते आपण डिस्कस करूया तर आता तुम्ही आमचे लेक्चर्स अन या प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाहू शकतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लेक्चरच्या पी डी एफसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकतात फ्री टेस्ट सिरीजसाठीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद